छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दापोली ते आंबडवे या पदयात्रेला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये दापोली ते पालगड असा पायी प्रवास या सर्व लोकांनी केला आहे. पक्षविरहित अशी ही पदयात्रा 3 दिवसांची असणार आहे. दापोलीमध्ये जनसंवाद यात्रेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जनसंवाद यात्रा दापोली ते पालगड, पालगड ते मंडणगड मार्गे आंबडवेला जाणार आहे. ह्या जनसंवाद यात्रेचा हेतू की इथे असणाऱ्या पर्यटनावरती असणारं आधारित असलेली कामं, इथं स्वयंरोजगाराच्या बाबत असलेली जनजागृती, शेतीविषयी होणारं मार्गदर्शन आणि शेती आणि स्वयंरोजगारामध्ये असलेला शेतकऱ्यांच्यामध्ये जो संवाद होणार आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जे ज्येष्ठ काही तज्ज्ञ शेतीचे ते मार्गदर्शन करणार आहेत आणि ह्यातून जनजागृती होईल. विकासात्मक कामाबरोबर पर्यटन आणि स्वच्छतेचे सुद्धा या ठिकाणी संदेश दिले जाणार आहेत. अशा पद्धतीची यात्रा ही निघणारी राज्यामध्ये पहिली जनसंवाद यात्रा आहे आणि म्हणून या यात्रेमध्ये सहभागी झाले सगळ्याच यात्रेकरूंचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्याचा गौरव करतो आणि ही यात्रा अशीच पुढे 2-3 दिवस या ठिकाणी चालणार आहे त्याला शुभेच्छा देतो. दापोलीतून निघालेल्या या पदयात्रेला शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी लोक एकत्र येत आहेत आणि या पदयात्रेमध्ये चालणाऱ्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. पर्यटन, कृषी, आरोग्य आणि शिक्षण, आणि आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस कोकणामध्ये शेती कमी होते आणि शेतीमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे. आज जवळजवळ भात शेती, भात, नागली, वडी ही 3 पिकं 30% फक्त लागवड होते आणि हा जी धोक्याची घंटा कोकणाला आहे आणि ते लागवडीचं क्षेत्र वाढण्यासाठी लोकांच्याबद्दल जनजागृती करायसाठी आणि त्याचबरोबर ह्या पिकांना शासनाकडे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करावं, जेणेकरून त्याचा मजुरीचा जो प्रश्न आहे तो याच्यातून निघेल, म्हणजे देखभालीचा जो खर्च आहे तो याच्यातून निघेल. अशा पद्धतीचा जनसंवाद या माध्यमातून करणार आहे. पर्यटन या विषयाबद्दल जागृती करणार आहे. त्याचबरोबर ती पशुसंवर्धन, दुग्धपालन ह्या कोकणामध्ये वाढलं पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती, मार्गदर्शन आम्ही ह्या जनसंवादाच्या माध्यमातून करणार आहोत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण जनजागृती होणं गरजेचं आहे, कारण आता जर शेती टिकली तर इथला तरुण इथे राहणार आहे आणि त्याचबरोबर ती जिल्हा परिषद शाळासुद्धा इथे टिकणार आहे. जर कोकणातला तरुण इथून जर निघून गेला तर कोकण गावाच्या गाव ओस पडणार आहेत आणि ह्या बाबतीत आपण जनजागृती करावी असा निश्चय आम्ही ह्या सगळ्या मंडळींनी केला आणि त्याबद्दल ही जनसंवाद यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे. या पदयात्रेचा पहिला टप्पा पालगड पर्यंत होता, दुसरा टप्पा हा पालगड ते मंडणगड पर्यंत असणार आहे आणि शेवटचा टप्पा हा आंबडवे गावापर्यंत जाणार आहे. या तिन्ही टप्प्यांमध्ये जो चालण्याचा प्रवास आहे जो जवळजवळ 20 किलोमीटरचा आहे. या पदयात्रेमध्ये महिला, पुरुष, वृद्ध सगळेच सहभागी होत आहेत. शमशाद खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.